500 गाड्यांचा ताफा घेऊन भाजपच्या मोठ्या नेत्याचा उद्धव ठाकरे गटात प्रवेश. भाजपला पिंपरी चिंचवडमध्ये मोठा धक्का. भाजपचे प्रदेश प्रवक्ते आणि पिंपरी चिंचवड महामालिकेतील माजी सभागृह नेते एकनाथ पवार यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत मातोश्रीवर प्रवेश केला आहे. 2 दिवसांपूर्वी एकनाथ पवार यांनी प्रदेश प्रवक्ते पदाचा राजीनामा देत आणि आज स्वतःच्या वाढदिवसादिवशी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून पक्ष प्रवेश केला आहे. त्यामुळे नांदेड येथून एकनाथ पवार यांच्या समर्थनार्थ हजारो कार्यकर्ते मातोश्रीवर उपस्थित होते. भोसरी विधानसभेमध्ये विद्यमान आमदार महेश लांडगे असल्याने आगामी काळात संधी नसल्याने गेल्या काही वर्षापासून ते नांदेडमधील लोहा कंदार विधानसभा मतदारसंघामधून संघटना बांधण्याचे काम करत होते. आमदार महेश लांडगे यांच्यातील स्थानिक राजकारणाचा फटका एकनाथ पवार यांना बसला. असे असतानाही त्यांनी आपल्या प्रभागामध्ये पक्षनेता म्हणून काम करत असताना मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली. त्याचबरोबर भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे आहेत. या मतदारसंघातून 2014 दुसऱ्या क्रमांकाची मते एकनाथ पवार यांना पडली होती. मात्र स्थानिक नेत्यांच्या गटबाजीचा फटका त्यांना बसला. निष्ठावान असूनही ते कायम डावलले गेले. त्यामुळे त्यांनी आज भाजपला रामराम ठोकत शिवसेनेच्या ठाकरे गटात पक्ष प्रवेश केला. यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.